की ज्यावेळेस 40 रुपये दर होता त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने परवडत होता, त्यावेळेस भरपूर परवडत होता. मग आता तो मिळालेला नफा आता जातोय का असं वाटतंय का तुम्हाला? पण आता या दरामध्ये दूध धंदा परवडतोय का? व्यवसायामध्ये बदल केलाय, मुक्त गोटा केलाय, खर्च केलाय आणि दुधाला दर कमी आलाय. सध्या परिस्थितीला खूप अवघड परिस्थिती झाली, खाण्याची परिस्थिती लय बेकार झाली आता माणसांची सगळ्याच म्हणजे. हा, थोड्या दिवसात माणसांना खायला भेटणार ना, पाऊस वगैरे पाणी वगैरे ना सुटलं तर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय मोरूचे या परिसरामध्ये. आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे की त्याला 2 वर्ष झाले असतील मित्रांनो, 2 वर्षापूर्वी आपण आकाश चव्हाण यांची मुलाखत पाहिली होती. तर बंदिस्त पद्धतीचा त्यांचा फार्म होता आणि आता त्यांनी मुक्त केलेला आहे. तर म्हणजे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला होता मागच्या 2 वर्षापूर्वी, तर त्यांची आज काय परिस्थिती आहे, त्यांचा हा दुग्ध व्यवसाय चालू आहे का बंद पडलेला आहे, तर याचा थोडासा फॉलोअप घेण्यासाठी आपण आलेलो आहे मोरूची या परिसरामध्ये, जो माळशिरस तालुक्यामध्ये आहे, जिल्हा सोलापूर. आणि आज आपल्या बरोबर आहेत युवा दुग्ध उद्योजक आकाश चव्हाण. तर आज आपण आकाश यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की बाबा एवढं मोठं परिवर्तन कसं केलं, या मुक्त गोट्याची संकल्पना त्यांना का करावीशी वाटली याविषयीची माहिती. नमस्कार आकाशजी. नमस्कार. तर आकाशजी, म्हणजे की सुरुवातीला आपली मुलाखत घेतली होती, परंतु काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा जे तरुण आहेत, तर या तरुणांनी दुग्ध व्यवसाय तर सुरू केला, पण सगळ्यांचा जो व्यवसाय सुरू होत आहे का, चालू आहे का बंद केलाय कोणी, किंवा त्यांनी या व्यवसायामध्ये काय बदल केले आहेत का, याचा फॉलोअप घेण्यासाठी आज आपण पुन्हा तुमच्याकडे आलोय. तर कसा वाटतोय आज दुग्ध व्यवसाय, म्हणजे पहिली ज्यावेळेस आपण मुलाखत घेतली होती ती परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत काय बदल केलाय तुम्ही? ह्या वेळेस आपण मुक्त कोटा केला, म्हणजे तुम्ही मुलाखत झाली आपली. हा, नंतर मी तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितले. बर, त्याच्यात म्हणजे काम कमी होते ना मुक्त कोट्याने. हा, मुक्त कोट्या करायचं डोक्यात घेतलं परत. बर, मग हळूनेट म्हणलं होय, पहिल्यांदा की आणलं साहित्य वगैरे. हा, साहित्य आणलं, मग थोडे दिवस थांबावं लागलं मध्येच. बर, ते खाल्लं बघ, कॉन्क्रीट करून घ्यावं लागलं ना. हा, कॉन्क्रीट वगैरे केलं, डांबरवून घेतलं त्या माणसाने, कॉन्क्रीट वगैरे केलं. हा, नंतर मग गोटा ठोकून घेतला आपला. बर, मग पहिलं 1-3 दिवस लय त्रास झाला गया सोडा आतमध्ये. आतमध्ये गया सोडले की गया मारामारे करायचं नसलं, लय दिवस बंदच असल्यामुळं मारामारे करायच्या गया. बर, त्याच्यामुळं जाग राहावं लागलं 2 रात्री कंप्लीट. म्हणजे तुम्हाला आता वाटलं का असं की बाबा आता आपल्याला हा प्लॅन आपला सक्सेस होईल का नाही? मला त्यावेळेस वाटलं यायला फसलेच आपल्या जरा, कारण गया उभंच राहत नव्हतं, रात बरोबर बसलं होतं एक रात अख्खे. बर, नंतर म्हणलं आता इकडे गोंधळ झाला सगळा, एक दिवस आत बांधल्या की बसल्या गया, दिवसभर उठले नाही ते. मग नंतर लाईट चेअरमन म्हणून आमच्यातले ते म्हणजे लाईट बंद करून सोडा आतमध्ये. बर, ते लाईट बंद करून सोडल्यानंतर मग गाया निवांत राहायला लागल्या बाबा. मग गायांना सवय जी लागली त्याचा डोक्याला ताण नाही काय. बर, किती दिवस गेले तुमचं सगळं मॅच होण्यासाठी गाय? हे तरी 1-8 दिवस गेले सगळं. बर बर, म्हणजे मारामारी केली गाय? 8 दिवस. बर बर बर, त्याच्यानंतर कसं चित्र आहे? आता सुरुवातीला बंदिस्त गोठा होता आपला, म्हणजे की ज्यावेळेस पहिली मुलाखत झाली त्यावेळेस तुमच्या बांधूनच गाय होत्या? टोटलच बांधून. हा, तर मग आता सगळ्या मुक्त आहेत. किती तुमच्या कामात बदल झाला? 80% कामात बदल झाला. आता निवांत झालं पाहिजे, वातावरण शांत होते ना. बर, आणि सकाळचं किती 2 तास, संध्याकाळी 2 तास आपत्ते फक्त. बर, पहिलं काय व्हायचं, धुयाचा त्रास वाढला वाचला ना पूर्ण, शेण काढायचा त्रास वाचला पूर्ण, बाहेर सगळं गाय निवांत राहतात, फ्री हाऊसिंग मध्ये गाय बी तयार होते ते. हा, दुधाला फरक पडतो जरा. बर, फरक पडला दुधाला? तर काय फरक पडला, किती लिटरच्या पहिल्या गाय होत्या आणि आता किती दूध देत? लिटर 1.5 लिटर वाढल्या गाय. 1.5 लिटर न वाढल्या गाय. बरोबर. आता मला सांगा, ज्या काही पहिल्या गाय होत्या त्याच गाय आहेत का, काय बदल केला गाय? नाही नाही, गाया पहिल्याच आहेत सर्व. बर, सर्व गाया पहिल्याच आहेत. हा, एक आणली नवीन फक्त. बर, बाकी सर्व पहिल्याच आहेत. बर, पण आता आपण कालवडीतूनच गाय बनवतोय का? कालवडीत हे काय, कालवडी आहेत ना आपल्याकडे. बर, कालवडीतून गाय बनवायचं नियोजन केलं चालू. बर बर, आता बंदिस्त गाय होत्या तुमच्या, त्यावेळेचं नियोजन कसं चालायचं दिवसभराचं, आजचं कसं चालतंय? पहिलं काय व्हायचं, सकाळी 5:00 उठावं लागायचं. बर, आता 6:00 उठतो आपण निवांत आरामात, 6:00 उठायचं, डाएट खायला वगैरे टाकायचं,
आणि 10 काढायला सुरुवात करायची. बरं, असंच पहिलं कसं व्हायचं, उठायचं पहिल्यांदा शान ओढा लागायचं. हा, शान म्हणजे लय बक्कळ शान पडायचं ना. हा, मग ते सगळं भार जेवढे सगळ्या गायींचं शेण रात्रभरचं ते उचलायचं, म्हणजे उचलायचं म्हणजे 1.5 तास कम्प्लीट त्यातच जायचं मला. बरं, ते पूर्ण वाचलं ना 1.5 तास. सकाळचं उठलं की डायरेक्ट धारलं चालू करते माझं गयात घेतले की. हा 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 हा, मग ते जे कष्ट होतं म्हणजे शेण उचलणं सोपं नाही, लय अवघड सगळ्यात. मग त्यामुळेच लोकांना म्हणजे की शेतातून वैरण आणणं आणि शेण उचलणं हा खूप मोठा कष्टाचा विषय आहे. त्याच आहे बरोबर. मग तुम्हाला आता कसं वाटतं या सगळ्या? आता आराम झाला ना. आता काय होतंय, गाया इकडे सोडल्या म्हणजे ते काय काय झाडचं ना, दिवसभर बघायचं ना त्यांच्याकडे. सकाळच्या इकडे सोडल्या, 8 नंतर 7 नंतर बाहेर सोडल्या, निवांतच झालं. परत ना गायांकडे हा विषय यायचंच ना, ते कुंड्या आहेत पहिले पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे. बर, प्यायच्या त्यांचं जे बघते सगळं निवांत राहतात. हा 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 हा. आणि माझा जरी आले तरी कळते आपल्याला गायला की. हा, म्हणजे की आता ज्यावेळेस आपण बांधून होते त्यावेळेस कळतच नव्हतं काय काय गायचं, काय ओरडत बी नव्हतं, बळसत बी दिसत नव्हतं. हा हा, त्या गाय आता लगेच ओळखतात ना. बरोबर, म्हणजे एवढ्या सगळ्या मुक्त गोट्यात ज्यावेळेस मस्ती करतात गाय त्यावेळेस आपल्याला लगेच समजून येते बाबा हे माझ्यावरती आहे. बरं, आता माझावरचा उल्लेख केला तुम्ही, तर आता ज्यावेळेस गाय विते आणि त्याच्यानंतर किती दिवसात मुक्त गोट्यामुळे माझा येते आता गाय? आता तरी 2 महिन्यात होते. 2 महिन्यात. मग पहिल्या बांधून गाय होत्या त्यावेळेच्या माझामध्ये काय फरक आणि आता मुक्त गोट्यातल्या माझात काय फरक? आता लय फरक पडला ना. पहिलं काय व्हायचं, बांधून ठेवलं मग मेज लागत नसताना ना बाबा कोण ध्यान ठेवायचं दिवसभर, ती शाणात राडावं सगळं गायांचा त्याच दिवस जायचं आमचं दुयात वगैरे. आता कसं होतंय गाय वगैरे इकडं आता समजा बाहेर उभा आहे, ती एखाद्या गायवर उडी मारले की लगेच समजते माणसाला. हा हा, असं पण केस करते ना माणसाला. बर बर बर. साधारण आता गाय आहेत तर ह्या किती लिटरच्या गाय आहेत आता? आता हे 21 21 चालत. आता सध्या परिस्थितीला खूप अवघड परिस्थिती झाली, खाण्याची परिस्थिती लय बेकार झाली आता माणसांची सगळ्याच म्हणजे. थोड्या दिवसात माणसांना खायला भेटणार ना, पाऊस वगैरे पाणी वगैरे नाही सुटलं तर. लय परिस्थिती बेकार आहे. काय काय जणांची विहिरी आता कमी आलेत, अजून पाणी आहे काय काय जण, बरेच जणांचं वेळ. बरोबर, पण आता उन्हाळा नाही अजून, आता असे थंडीचे दिवस चालू. अहो, पण पुढे वातावरणच नाही ना अनुकूल झालं, पाऊस झाला नाही एवढा आपल्याला ह्यावेळेस. हा, त्याच्यामुळे वैरण नाही ना खायला माणसांना बरेच जणांना. बर, आता आपल्याकडे काय सोर्स आहे? आपल्याकडं सोर्स म्हणजे आता नेपेरच आहे आपल्याकडे, ऊस नेपेर. हा, विकत घेतोय थोडाफार चारा. विकत घेत आहे. आता म्हणजे जर दाराची परिस्थिती बघितली, आपण ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस 38-39 हो दर फार होतात त्यावेळेस. हा, आणि आता जवळजवळ 25-26 रुपयावरती दर आलाय, तर हे मेळ कसा बसतोय आता? नाही मेळ आता काय ना, काटावर झालंय बघत, म्हणजे गायांचं बघते असं, फक्त गायांचं बघते असं, आपल्याला राहत नाही काय तर नेमकं राहत नाही. मग आता आकाश दादा, तुम्ही एक स्वप्न बघितलं होतं, एक तरुण होता, लग्न पण झालं नव्हतं तुमचं, त्यावेळेस तुम्ही गायींचा व्यवसाय सुरू केला होता, दुग्ध व्यवसाय. आता व्यवसायामध्ये बदल केलाय, मुक्त गोटा केलाय, खर्च केलाय, दुधाला दर कमी आलाय. हा ना, तसंच झालंय आमचं, भरपूर खर्च झालाय गोट्याला, मला वाटते 3.5-4 लाख झालाय खर्च सगळं. बर, टोटल मुक्त गोटे कारण. हा, पण ते तर निघणार ना, वापस भेटणार ना तेवढा पैसा आपल्याला. पहिला कसा पैसा भेटत होता, तसं भेटत नाही त्याचा पैसा. बर बर बर. मग आता काय मनामध्ये काय आहे तुमची भूमिका, म्हणजे काय चित्र वाटतंय आता? चित्र आता काय म्हणतात आता सरकार चाललंय दर वाढवायचं, बघू आता कसं होतंय कसं निश्चित. पण आता या दरामध्ये दूध धंदा परवडतोय का? काय ना काय ना, काही सुद्धा परवडत नाही. 1750 रुपये पोहोच झाले पेंडीचा. हा, कसं दर परवडन, भुसा बघा आपला 1250 रुपये भुसा भेटतो मक्याचा, परवडत नाही अजिबात. काय परवडणार, राहते माणसाला किती हातात. पण आता मला सांगा की ज्यावेळेस 40 रुपये दर होता त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने परवडत होता, त्यावेळेस भरपूर परवडत. मग आता तो मिळालेला नफा आता जातोय का असं वाटतंय का तुम्हाला? आता राहतच नाही, नफाच येत ना त्यात ना काय आपल्याला. हा, ही गायांनाच द्यावा लागते चाराला वगैरे. आता आपण चारा विकत घेतोय, त्यासाठी खर्च होतो ना पैसा, तो सगळा ह्यातून जातोय, गायांपासून जातोय, आपल्याला त्यातनं काय येत नाही ना. पण आता आकाश दादा, चारा घेणं पण आता सोपं नाही, म्हणजे पाणी कमी असल्यामुळे शेतकरी पण फार फार महाग चारा मिळतोय. तर कसं आहे आता तुमचं चाऱ्याचं चित्र, कसं गुंटा घेताय? 1500 रुपये गुंटा घेतोय मका. हा हा, चांगली मका असेल तर 1500-1600 रुपये गुंटा घ्यावा लागतो. बर, आपली चालू आहे आता सध्या. पण परवडते का 1500-1600 रुपये? आता काय करणार, पर्याय नाही ना, गायना तर कसं उपाय ठेवता येत नाही ना. काय मिश्र पद्धतीचा चारा देताय का फक्त मका देताय? नुसतं मका, आपलं नेपियर ऊस वाढ करून देतो, मिक्स करून देतोय आपण. ऊस घरचाच आहे? ऊस घरचा आहे, नेपियर घरचाच आहे. बर बर. काय वाटतं एकंदरीत आता ह्या भागाची जर परिस्थिती बघितली तर काय असेल चित्र उन्हाळ्यात? उन्हाळ्यात फारच बेकट परिस्थिती असेल, जे तर सांगता येत नाही काय करावं लागेल. पाणी प्यायची पंचायत होऊन जाय, इतकंच बेकार परिस्थिती. जर नाही पाऊस पडला तर, पावसानं जर नाही साथ दिली तर फार बिकट परिस्थिती. पाण्या पुढे काय करणार आहे माणूस, कोणीच काय करू शकत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आली होती का कधी? नव्हती अशी परिस्थिती, मला तर नाही आठवत आली. माग आली असेल, पण त्यावेळेस आपला काय धंदा वगैरे नसेल, धंदा चालू केला तेव्हापासून तर असं काय नाही विषय.
म्हणजे आता पाणी खूप कमी आहे. हा पाणी खूप कमी आहे. बर बर, तुम्हाला असा अंदाज येतोय का आता विहिरीला पाणी कमी आहे, चाऱ्याचं कसं करायचं काय? हा अंदाज येतोय ना. हा पुढलं नियोजन लावायचं म्हणलं लय तसं अवघडच केव्हा आहे. फळ लावलेत बरेचसे, तेच तो हे करोस तर वहिनीच फारच सोडची देणार होय ना. हा मग आता तुम्ही मुरगास वगैरे काय नाही का डोक्यात ठेवलं? नाही आम्ही काय झालं माहित आहे का, माझे जोडीदार एक आहेत त्यांना मी विचारलं, ते मुरगासाच बुरशी तयार होती काय काय मुरगासाला. बर, म्हणजे आपण आता केला होता बुरशी भरपूर प्रमाणात तयार झाली, म्हणजे बॅग मध्ये केला, बॅग मध्ये केला होता. बर, मग ते बुरशीनं काय होतं गायांना त्रास होतो बुरशीनं, मग ते वायफळ चारा जायला लागले. बरोबर, मग करण्याची पद्धत कुठं चुकत होती का? हा मग ते आमचं काय फसलं ते कळलं नाही आम्हाला, मग तेव्हापासून काय मुरगासाचं नादी लागलो नाही. बघू आता बंकर वगैरे बनवायची पद्धत डोक्यात आहे, थोडं कालांतरानं बघू म्हणलं कसं होतं कसं. बरोबर, म्हणजे बंकर केला तर तुम्ही आता करणार आहे? हा नाहीतर नाही, मग मुरगास करायची इच्छाच नाही राहिली. काय होतं वरलं सगळं खराब होऊन जाते ना. निम्मे जर वैरण खराब होत असले आपण एकतर घेणार विकत, आणि त्यात निम्मे वैरण खराब म्हणलं मग परवडत नाही ना आपल्याला. बॅग मध्ये केला होता तुम्ही? हा. बर बर, किती टनाची बॅग होती? एक टनाची बॅग होती. एक टनाची, म्हणजे वरचा बुरशी आला होता तुमच्या मुरगासाला. बर बर बर, आता सगळ्या गाई मुक्त केल्या तुम्ही, पहिल्या बंदिस्त होत्या, तर म्हणजे की कसं कसं स्वरूप दिले आता ह्या? आता सकाळचं बघ 6 वाजता गाय आत घेतो. हा, 7-8 वाजता लगेच दार काढून लगेच बाहेर सोडून देतो. बर, आतमध्ये अजिबात गोट्यात लेवे ठेवत नाही, एक तास 1.5 तास घेतले. हा, याच्यापेक्षा नाही गाय ठेवत नाही आतमध्ये. आतमध्ये ठेवत नाही? हा. बर बर बर, आता म्हणजे की ह्या ज्या 22 लिटरच्या गाय म्हणता तुम्ही, 20-22 लिटरच्या, आता दुधाला दर कमी आहे म्हणजे 25-26 रुपये दर. 22 लिटर दुधाच्या गायी परवडत आहेत का आपल्याला? नाही आता काय परवडत नाहीत, पण आपला पहिल्यापासून अशाच गाय आहे त्या. आणि आता गाय घ्यायला बी परवडत नाही. गाय जर घ्यायचं म्हणलं तर चाऱ्याचं नियोजन नाही आपल्याकडचं, त्यामुळे गाय बी घ्यायला. मध्यंतरी किती दर भडकले होते बाय, 1.5-2 लाख रुपयाला एक गाय होती. बरोबर, गाय मग घरच्या गाय तयार केलेलं कसं, आता विकतची गाय आम्ही आणली हे ते खराब झाली गाय, ते दणगळीत बंद होईल. आता बाहेरनं बँगलोरची आणलेली गाय आहे. बर बर.